भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नमस्कार। 2 दिवसापूर्वी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केलं की कोण जिल्हा परिषद गटातून 1 रुपयाचंही काम झालं नाही, आणि झालं असेल तर ते माझ्या समोरासमोर बसायला तयार आहेत। मी कपिल पाटील यांना आवाहन करतो, आपण देखील या कोण गटातून 2007 ला जिल्हा परिषद मेंबर म्हणून निवडून आला होता। 2012 पर्यंत या गटाचे आपण नेतृत्व केले। 2014 ला आपण खासदार म्हणून निवडून आला। त्यानंतर 10 वर्षात आपण काय केलं याचा उहापोह मी नंतर करेन, परंतु आपण मला आवाहन केलेलं आहे आणि म्हणून मी सांगतोय की आपण जे 8-10 वर्षात तिथे करू शकले नाही। मी 2018 जानेवारीला सभापती झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात कोंडगावची प्रमुख समस्या पाण्याची होती, आणि म्हणूनच समस्येचं निवारण करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी 54 लाखाचं पाईपलाईन मंजूर केलं। आणि विशेष सांगतो, कोणचा जो पाण्याचा प्रश्न होता तो असा होता, अगोदर जी सरवली MIDC होती, सरवली MIDC चे 35 कनेक्शन होते, त्या कनेक्शन नंतर कोंडगावचं कनेक्शन होतं, आणि म्हणून ते पाणी कोंडगावात प्रेशरमध्ये येत नव्हतं। आणि म्हणून मी तशा प्रकारे प्लॅनिंग करून MIDC सरोलीच्या पुढून कनेक्शन घेण्याचं किंवा तशा प्रकारचं पाईपलाईन टाकून काम केलं, आणि ज्यावेळेस ते जोडणीचं काम आलं त्यावेळेस कपिल पाटील आपण स्वतः राजकीय स्वार्थापोटी लोकांचा कुठल्याही पाण्याचा प्रश्नाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त ना फक्त माझ्या विरोधासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि MIDC अधिकाऱ्यांवर दबाव आणून ती पाईपलाईनची जोडणी करून दिली नाही। आजही मी आपलं आवाहन करतो, मी जे बोलतो तशी पाईपलाईन जोडल्यानंतर जेवढं पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी मुबलक प्रमाणात कोंडगावात मिळेल। खासदार साहेब, मी पाण्याचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही खोडा घातला, राजकीय स्वार्थापोटी तुम्ही हे काम करून दिलं नाही, MIDC टॅप लावून दिलेलं नाही। आज ही 54 लाखाची जी पाईपलाईन टाकलेली आहे ती धूळ खात पडलेली आहे। अशा प्रकारचं तुमचं राजकारण आहे। आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सांगता ना काय केलं, आज ही तुम्ही कोंडगावात या, आज ही रोजचा एक टँकर बाळ्यामामाच्या माध्यमातूनच जातो, त्याचा पूर्ण खर्च शासन नाही बाळ्यामामा करतो, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो। आणि तुम्हाला ज्याची काही शंका असेल तर खातरजमा करून घ्या। त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय, मी जी जी काही कामं या कोण जिल्हा परिषद गटात मी केलेली आहेत सविस्तर लेखी लिहून देतो। मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेली कामं हीच फक्त दाखवतो। तुमच्यासारखी खोटी बोगस कामं जी आमदारांनी केल्यात, नगरसेवकांनी केल्यात, जिल्हा परिषद मेंबरांनी केल्यात अशी कामं दाखवत नाही। कपिल पाटील, तुम्हाला आजही माझं चॅलेंज आहे, जर तुम्हाला खासदारकी कळली असेल तर खासदाराची काय कामं आहेत, केंद्र सरकारकडून आपण काय काय योजना राबवल्या, एकदा आपण समोरासमोर बसू। मी आपलं आवाहन करतो, आपण 100% सक्षम अपयशी ठरले आहात। आपण 10 वर्षाच्या कालावधीत एकही बिल पास करू शकले नाही, आपण एकही रेल्वेची समस्या सोडवू शकले नाही, एकही नॅशनल हायवेचं आपण काम केलेलं नाही, एकही असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असा एकही प्रोजेक्ट या लोकसभेत आपण आणलेला नाही। आणि म्हणूनच मी आपला पुन्हा एकदा आवाहन करतो, बाहेरून बोलायचं सोडून द्या, पुढारी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही 3 दिवस अगोदर डिबेटच्या अगोदर आवाहन केलं होतं, मी पोहोचलो होतो, आपण पोहोचला नाही। आता मी आपलं एवढंच सांगतो, वेळ जागा आपण ठरवा, मी तिथं पोचेन कधीही कुठंही कसंही तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी पोचेन। एकदा समोरासमोर बसूया, होऊन जाऊ द्या, काय असेल ना सूक्ष्म होऊन जाऊ द्या। मी आधी सांगतो, मी जी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं दाखवतो, MMRDAच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून केलेली कामं मी दाखवत नाही। आणि कपिल पाटील, तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्ही 2 प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे उद्घाटन केलं
जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते मॉडेल, ती जी पीएससीची योजना आहे ती माझ्या वेळेत मंजूर केली होती. मी तुम्हाला आवाहन करतो आणि ही सांगतो की नाशिक निफाड येथून मी तशा प्रकारे भेट देऊन त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून तशा प्रकारचं मॉडेल बनवून आम्ही त्याला मंजुरी दिली होती, ज्याचं उद्घाटन आपण केलं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, भिवंडीकरांची फसवणूक करू नका, भिवंडीकरांच्या डोळ्यात धूळ झोकू नका. तुम्ही खरंच कामं केली असतील ॲज अ खासदार म्हणून, तर नक्कीच माझ्यासमोर या, बसा, मी तयार आहे. धन्यवाद.